त्याचबरोबर मैदानातील जी फिल्डिंग क्षेत्ररक्षण तैनात 38 सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन फाईन लेग गल्ली कव्हर पॉइंट कव्हर मिड ऑफ लॉंग ऑफ मिड ऑन लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. त्याचबरोबर बाहेरचं क्षेत्ररक्षण आपण पाहताय एक डीप स्क्वेअर लेग मिड विकेट आणि लॉंग ऑन. पाहूया अतिशय बलाढ्य संघ पुढे जे हनुमान क्रिकेट संघ पुढे पुढे संघातून एक उभरता अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करणारा हा कुडे संघाचा एकमेव गोलंदाज फलंदाज एक हार्दिक पांड्या ऑलराउंडरच्या भूमिकेत काम करतोय जय हनुमान क्रिकेट संघाकडून. सन्नी एक कुडेगावचा वंडर बॉय राईट आर्म वर विकेटने मारा करतोय. त्याचबरोबर एक हलकासा टटरवलेला चेंडू एक धाव पूर्ण आणि दोन धाव पूर्ण केलेले आहेत. जानमन कुडे अपक्ष आडनाले खरोखर अतिशय दोन्ही संघ बलाढ्य म्हणायला गेला तर तळा तालुक्यात एक नामांकित दोन्ही संघ. त्याचबरोबर जानमन क्रिकेट संघाकडून सनी राईट आर्म वर बॉलिंगने मार्क करतोय आणि हा मिड विकेटच्या वरून एक मोठा प्रहार करण्याचा आणि क्षेत्ररक्षक तैनात आणि सुरेख हा झेल टिपलाय. मला असं वाटतंय आज राईट आर्म वरने मार्क करतोय सनी आणि हा सुद्धा आडनाले संघाचा एक धडाकेबाज फलंदाज. आमचे सहकारी मित्र भगवान एक खरोखरच अष्टपैलू खेळाडूची कामगिरी सातत्याने मैदानात पार पाडतात. तो नाला सिपारा असो अथवा कोणतीही लिंक असो ह्या प्लेअरच खूप बोलबाला होतोय आणि खरोखरच मी तर म्हणेन हा एक आडनाले संघाचा स्टार आपल्याला पाहायला मिळतोय आज ह्या क्रीडा संकुलन मध्ये आणि पाहूयात आपण त्याची कामगिरी कितपत योग्य होते. सनी बॉलिंग मार्क वरती राईट आर्म वर विकेट ने मारा करतोय सनी. फलंदाजीसाठी भगवान स्ट्रायकर बॅट्समन भगवान बॉलिंग मार्क वरती सनी राईट आर्म वर विकेट ने आणि हा एक निर्धाव सुरेख एक थोडासा ऑफ साईडच्या स्टंपच्या साईडने ऑफ ब्रेक केलेला चेंडू सनी कारण की त्याला माहिती आहे ह्या खेळाडूची एक खासियत आहे. लासे सर पहिल्या सामन्यात बोलून गेले की ह्या खेळाडूचे 6 चेंडू आणि 6 वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू असतात. खरोखरच राईट आर्म वर आणि हा पुन्हा एकदा सुरेख चेंडू एक मोठ्या फलंदाजाला रोखणं त्याचबरोबर गोलंदाजी करणं सनीची कामगिरी योग्य रीती आहे कारण तो तसा प्लेअर आहे आणि संघासाठी खेळत आहे. आपण पाहताय ह्या क्रीडा संकुलन मैदान मध्ये आणि ह्या स्पर्धेचा सर्व रसिक मायबा प्रेक्षक वर्ग आनंद लुटतायत. यानंतर होणारा सामना नवहिंद क्रिकेट संघ पाचघर वर्सेस स्वराज्य क्रिकेट संघ राहताड. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की फर्स्ट इनिंग झाल्यानंतर लगेच समालोचन कक्षाजवळ नाणेफेकीसाठी यायचं आणि हा सुरेख क्षेत्र क्षेत्ररक्षण तैनात स्क्वेअर लेगच्या दिशेने धावपळ करती धाव संख्या येऊन थांबले. 3 धावा वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं शतक हाताळण्यासाठी सनी एक कुडेगावातून नामांकित खेळाडू अष्टपैलू खेळाडू सातत्याने केपीएलच्या माध्यमातून आयकॉन प्लेअर मॅन फ्रॉम कुडा सनी बिलॉंग करतोय कुड्याकडून सध्याच्या घडीला
अन्यथा आपण पाहता मोठमोठ्या मॅच मध्ये खेळतोय हा सनी वाशी मध्ये पनवेल मध्ये मोठमोठ्या संघामध्ये हा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला सातत्याने सध्याच्या घडीला कुड्या करून बिलॉंग करतो राईट राऊंड मार्क करत होता आणि हा खरोखरच एक मी म्हटलं ह्या गोलंदाजाला सहजासहजी खेळण्याचं काम करेल तो एक दाखवले आपल्याला सनी ध्यानमान क्रिकेट संघाचा त्याचबरोबर उभरता नेतृत्व आणि हा पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडू दिपेश बॉलिंग मार्क वरती राईट ओव्हर द विकेट आणि हा आणि खरोखरच एक वन बाउन्स एक चेंडू आणि 12 धावा धावफळकावरती आडणाले संघाचे मी म्हटलंय की भगवान सारखा प्लेयर हा आडणाले गावातून प्रतिनिधित्व करतोय आणि आपल्या कामगिरीवरती अनेक कित्येक विजय मिळवून दिलेत आडणाले संघाला मग ते कोणत्याही मैदानात असो हा भगवान खेळताना आपण षटकारांनी चौकारांचाच नेहमी अपेक्षा करत असतो पाहूया भगवान पुन्हा एकदा स्ट्रायकर बॅट्समन त्याचबरोबर दीपेश बॉलिंग मार्क वरती राईट ओव्हर द विकेट ने मारा करतोय दीपेश पाहूया दीपेश राईट ओव्हर द विकेट ने मारा करतोय दीपेश भगवानला आणि हा स्क्वेअर लेगच्या दिशेने टटवलेला चेंडू क्षेत्ररक्षक ताईंना सनी स्वतः आणि एकच धाव खरोखरच सुंदर अशी क्षेत्ररक्षण त्याचबरोबर बॉलिंग क्षेत्ररक्षक फलंदाजी संपूर्ण योगदान गावासाठी देतोय हा एक ध्यानमन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सन्नी एक अभिमान वाटतोय त्याच्याबद्दल खरोखर सांगायचं झालं तर मित्रांनो दीपेश बॉलिंग मार्क वरती आणि हा मिड विकेटच्या डोक्यावरून मारलेला चेंडू चेंडू मोठा आणि खरोखर असेल जय एक नावाजलेले प्लेयर आणि अष्टपैलू खेळाडूची कामगिरी पार पाडतात जय खरोखरच धावफळकावरती धावसंख्या येते 3 चेंडू आणि 19 धावा
आणि हा मला असं वाटतंय ऑफ साईडच्या दिशेने ततवलेला चेंडू आणि हा अवांतर चेंडू अस्वैरा मारा घोषित केले पंचांनी. पंच आपल्या साईडनी वळताना दोन हात लांब करताना दिसतात. धाव फलकावरती धाव संख्या येते 21. काहीस महागडा षटक हे खर्चीकरण जास्त येत आहे दीपेशच्या षटकामध्ये मला असं वाटतंय. काहीसा फेरबदल करावा लागेल दीपेशाला, कारण तब्बल आपण पाहिला तर आपल्या गोलंदाजीवरती 1 4 5 6 धावा आल्यात. आणि हा स्क्वेअर लेग, पुन्हा स्क्वेअर लेग आणि क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय. जयला एक तेरी एक मेरी आणि भगवान बाद होतोय. एक धडाके बाद फलंदाज, सॉरी भगवान होता आणि भगवानला हे कळलं नाही दीपेश गोलंदाजीसाठी आहे. जरूर त्यांनी दोन चौकार लगावलं होतं आपल्या बॅट मधून. त्याचबरोबर दीपेशने सुद्धा कमबॅक चांगला केला आणि एक मोठा विकेटचं पतन भगवानच्या स्वरूपात. आणि ह्या मला असं वाटतं हे कार्बन कमाल आणि त्याच्यासाठीच बक्षीस आलंय. आदरणीय मांदर ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय श्री तानाजी कालम साहेब आमचे मामा यांच्याकडून विरलसाठी ह्या जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांनी नंतर घेऊन जायचंय. आणि हा पुन्हा एकदा झेल, पुन्हा एकदा झेल. दाखवून दिलंय की तुटायचं नसेल तर किती भिडायचं हे मात्र लक्षात आलं पाहिजे. मग विषय किती गोल आणि खोल असलं तरी चालेल. हे दीपेशने दाखवून दिलंय आडनाले संघाला. खरोखर चांगला कमबॅक केलाय दीपेशने. धावपालकावरती धावसंख्या येऊन राहिले. धावपालकावरती धावसंख्या 21. आडनाले संघाची खरोखरच एक भगवान सारखा फलंदाज बाद होताना पुन्हा एकदा फलंदाज विकेटचं पतन. धाव फलकावरती धावसंख्या 21. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी द्वितीय षटक हाताळण्यासाठी दीपेश बॉलिंग मार्क वरती राईट अमर द विकेट. आणि हा स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू खरोखरच हा लांबच लांब पूर्ण लांब खरोखरच
फलंदाजी जायची ठीक आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती तर इथे मात्र जय साळवे आणि त्यांचे साथी फलंदाज स्वप्नील साळवे यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल की प्रत्येक षटकारामागे आपल्याला देवा रामाणे यांच्याकडून रोख रक्कम रुपये 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येईल. ही बक्षिसांची खैरात आपल्यासाठी असेल. नक्कीच सर, खरोखरच एक बक्षिसांची लयलूट करणारे फलंदाज जय अण्णाले संघाकडून एक नामांकित खेळाडू आणि अष्टपैलाची कामगिरी पार पाडतात अण्णाले संघाकडून, त्याचबरोबर गोलंदाजी सुद्धा रोशन जानवन क्रिकेट संघाकडून करतात सुरेख आपल्याला पाहायला मिळतात रायटा मोरचा विकेटने. आणि हा पुन्हा आणि एज सुरेख चेंडू हाताळला होता आणि हा विकेट मोठा विकेट खरोखर विकेटचा पतन गमावला जय आणि डीजे. खरोखरच रोशनने दाखवून दिलंय मित्रांनो, कोणताही खेळ खेळा पण गावासाठी खेळा, आधी सिद्ध व्हा लोक आपलं लोक तुमचं आपोआपच नाव करतील हे रोशनने दाखवून दिलंय. आणि मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका पसतोय टिपला. आता पॅनल्टी 38 धावा, पॅनल्टीचं आव्हान रचलंय, मोठं आव्हान मानावं लागेल आणि मोठं आव्हान रचलंय अण्णाले संघाने. खरोखर अतिशय दोन्ही संघ बलाढ्य. हो तांदलेकर साहेब लाईन अप. खरोखरच मित्रांनो, क्रिकेट खेळताना मी माझ्या परिभाषेत सांगेन की क्रिकेट हा खेळ आहे भावनांचा. या खेळाचा आदर करा मैदानात, अग्रज असतील तरी चालेल पण मैदानाच्या बाहेर संबंध जमा. वेळ आणि काल बदलत असतो, कोणी मैदाने गाजवत असतो
तर कोणी गाजवणारा असतो। क्रिकेट अनिश्चितेचा खेळ आहे, लागे ना अजूनही कोणाला मेल, एकमेकाचा बसवा तालमेल, क्रिकेट आहे आणि त्याच्याला खेळ। खरोखर मित्रांनो, क्रिकेट खेळताना सर्व कामगिरी आणि त्याचबरोबर कर्तबगारी जपणं अतिशय जरूरी आहे। चला तर नाणेफेकी करतोय आपण। थँक्यू सर, खरोखर तुमचं पुन्हा एकदा सातत्य ऋण व्यक्त करतो की आपण मला संधी दिलात। तर इथे मात्र द्वितीय फेरीचा दुसरा सामना आपण पाहणार आहोत। स्वराज्य क्रिकेट संघ राहटाड वर्सेस नवहिंद क्रिकेट संघ पाचघर, या दोन विद्यमान संघादरम्यान नाणेफेकी केली जाते। खरोखरच लासे सरांनी हे दाखवलं संघाचे कर्णधार। तर नाणेफेक करतील तळा तालुका क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय केशवजी लोखंडे सर यांच्या शुभ हस्ते हे नाणेफेकी केली जात आहे। खरोखरच लासे सरांनी एक दाखवून दिलं की आदमी नकद से बड़ा होता है, नाणेफेक से बड़ा होता है। सामना प्रत्येक दूसरों के मुसीबत में खड़ा होता है वो सबसे बड़ा होता है। खरोखर लासे सर सातत्याने त्यांच्या मनामध्ये विचार रुजवतात। ओके, पाचघर संघ नाणेफेकी जिंकलेला आहे आणि जयनमान क्रिकेट संघाचं सलामीचे फलंदाज। तर थांबा जरा, इथे आपण पहिला सामना जिंकला तर स्कोर आपण मला वाटतं किती 44 मारलं। तर इथे मात्र आपली काय स्ट्रॅटेजी असेल? आता प्रथम आणि विरल कालापला विनंती असेल, क्षेत्ररक्षण घेऊ। 39 समोरच्या विरल कालापला विनंती असेल की आपला वस्तीत घेऊन जायचा। विरल कालाप किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मांडारगुण ग्रामपंचायतचे सरपंच आदरणीय तानाजी कालाप साहेब यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय, आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे। विरल सर थांबा जरा एक मिनिट, इथे आपण खेळपट्टीचा विचार केलात ना, तर खेळपट्टीमध्ये आता फलंदाजाला पोषक ठरत आहे। तर आपण म्हणताय की 25-30 धावा, परंतु जर 40-45 धावांचं जर टार्गेट उभं केलं तर आपली गोलंदाजी कशी असेल? आम्ही प्रथमतः पॉवर प्ले मध्ये कसं सगळे बॅट्समनला मुभा असतो मारण्याचा, पण पॉवर प्ले मध्ये चांगली ओव्हर करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि फलंदाजांना रोखू। ओके, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद। पाचघर दरम्यान आपण पाहतोय स्वराज्य क्रिकेट संघ राहटाड कर्णधार। तर तुम्हाला सांगितलंय आणि कर्णधारांनी की आम्ही 25-30 धावपर्यंत रोखू, तर इथे खेळपट्टी फलंदाजाला नंदनवर ठरते। तर आपण किती धावांचा डोंगर उभा कराल? कमीत कमी 50-45 पर्यंत आम्ही डोंगर पार करू शकतो। पण इथे जर आपण पाचघर संघाचा विचार केला तर एक चांगले धारदार गोलंदाज आहे त्यांच्या समोर, तर त्यांचा आपण सामना कसा कराल? नक्की प्रयत्न करू, कारण प्रयत्न केल्याशिवाय यश भेटत नाही, त्यामुळे आमचे पण बॅट्समन आहे, बॅट्समन मारू शकतो, पण 45-50 पर्यंत स्कोर आम्ही उभा करू शकतो, तर आम्ही जास्त पण मारू। ओके, धन्यवाद, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना। धन्यवाद सर, खरोखरच अतिशय दोन्ही संघ बलाढ्य, एक आडनाले वर्सेस जयनमान क्रिकेट संघ कुडे, त्याचबरोबर सलामीचे फलंदाज स्ट्रायकर बॅट्समन सन्नी, त्याचबरोबर जयनमान क्रिकेट संघाचे आधारस्तंभ अष्टपैलू खेळाडू काय कामगिरी असते हे दाखवणारे एक पांडुरंग तांदलेकर यांच्यासाठी जोरदार ताळ्या घालायला पाहिजे, कारण यांनी ह्या संघाला एक मोठं उभारणी दिली आहे आणि ह्या संपूर्ण खेळाडूंना जी संधी प्राप्त करून दिली आहे ह्या व्यक्तींनी दिलेली आहे। त्यांच्या कारकिर्दीमध्ये खरोखरच चांगले खेळाडू घडलेत आणि एक सक्सेस कर्णधार ठरलेत। तालुक्यामध्ये अनेक कित्येक संघामधून वेगवेगळे कर्णधार होऊन गेले आणि वेगवेगळे कर्णधार घडले, पण पांडुरंग तांदलेकर कधीच हरले नाही, त्यांनी सातत्याने दाखवून दिलं की जयनमान क्रिकेट संघ कमी नाही। बॉलिंग मार्क वरती भगवान, पुन्हा एकदा कव्हरला मारलेला चेंडू, मोठा फटका मारण्याचा इरादा सुंदर क्षेत्ररक्षक, क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलंय आणि खरोखरच सुंदर असं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आडनाले संघाकडून आणि दोन धावा आलेत जयनमान क्रिकेट संघाच्या धावफलकावरती। दोन षटक हाताळण्यासाठी भगवान, वैयक्तिक पहिलं आणि आडनाले संघाकडून अष्टपैलू कामगिरी करणारा हा भगवान राईट आर्मवरच्या विकेटने पुन्हा एकदा कव्हरला
डीप कवरला गेला चेंडू आणि एक धाव क्षेत्ररक्षक तैनात एकच धाव धावपळकावरती धाव संख्या येऊन थांबले तीन खरोखरच आपल्याला आव्हान पूर्ण करायचं असेल तर मोठे फटकेबाजी करणं आवश्यक आहे जानमन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना स्ट्रायकर बॅट्समन पुन्हा एकदा पांडुरंग तांदलेकर एक अष्टपैलू खेळाडू सुंदर व्यक्तिमत्व आणि हा चेंडू ब्लॉक चेंडू टाकला होता काहीसा कळला नाही जेल जय याला किपरच्या हातून सुटलेला हा चेंडू आणि हा चेंडूवरती दोन धावा येत आहे धावपालकावरती धाव संख्या पाच ह्या चेंडूला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र चेंडू म्हटलं जातं आणि भले भले ह्या चेंडूचा मान आणि सन्मान करतात योग्य रीतीने पाहूया बॉलिंग मार्क वरती भगवान राईट अमोर द विकेट ने हडणाले संघाकडून आणि हा पुन्हा एकदा कव्हरला तटवलेला चेंडू दोन धाव धाव फलकावरती धाव संख्या येऊन थांबले सात सूर्यकाशी गोलंदाजी करताना भगवान पाहायला मिळतं अण्णाले संघाकडून कारण त्याने सातत्याने कुडे संघाची फलंदाजी पाहिली आहे त्याचबरोबर गोलंदाजी करतोय तो ऑफ स्टंपच्या बाजूने ठेवतोय सगळे चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे चेंडू लेग ब्रेक ऑफ ब्रेक आणि हा पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने टटवलेला चेंडू डीप कव्हरला गेलेला चेंडू एक धाव परंतु क्षेत्ररक्षक तैनात धाव फलकावरती धाव संख्या आठ आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी भगवान बॉलिंग मार्क वरती अण्णाले संघाकडून एक अष्टपैलू खेळाडू नालासोबरात सातत्याने आयकॉन प्लेयर ठरतोय प्रत्येक लीग मध्ये खेळणारा हा क्रिकेटर आणि हा सन्नी पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव मोठा फटका आणि वन बाउंस पाहूया क्षेत्ररक्षक तैनात खरोखर सुंदर असा क्षेत्ररक्षक सूर्यकाशी क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले अण्णाले संघाकडून मोठा फटका मारण्याचा इरादा आक्रमक फलंदाजी करणारा सन्नी केवळ दोन धावावरती समाप्त धावपळकावरती धाव संख्या दहा खरोखरच आव्हान पूर्ण करायचं असेल तर मोठ्या फटक्यांची फटकेबाजी केलीच पाहिजे जानमन क्रिकेट संघाने आव्हान मोठं आहे समोर खरोखरच ह्या सामन्याचा आनंद लुटतायत रसिक प्रेक्षक मायबाप वर्ग घर बसल्या त्याचबरोबर टेलिकास्टच्या माध्यमातून काम करतायत खरोखरच चांगली कामगिरी करतायत दोन दिवसाचा द्वितीय अंतिम फेरीचा जय गणेश स्पोर्ट जय गणेश स्पोर्ट खरोखरच सुंदर रीत्या टेलिकास्ट पाहायला मिळतंय आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो पाहूया पुन्हा एकदा द्वितीय गोलंदाजी हाताळण्यासाठी आणि हा पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि पुन्हा तीच क्षेत्ररक्षकांची भूलचूक कारण ह्या फलंदाचा झेल छोडणं म्हणजे संघ गमावणं कारण का हा सातत्यानं कव्हरच्या दिशेला खेळणारा प्लेयर कुडेगावातून खरोखरच मितर म्हणेन तालुक्यात कव्हरला खेळणारा हा एक नामांकित पांडुरंग तांदलेकर असेल आणि कव्हरला मारणं खरोखरच साधी सुधी बाब नसते क्रिकेटमध्ये हे प्रत्येक क्रिकेट रसिकाला आणि प्रत्येक संघनायकाला आणि प्रत्येक खेळाडूला माहिती असेल पुन्हा बॉलिंग मार्क वरती आणि हा खरोखरच यॉर्कर सुंदर बोल्ड मी म्हटलंय की क्रिकेटमधले हा ब्रह्मास्त्र वापरला चेंडू
माध्यमातून खरोखरच एक सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आडनाले संघाकडून. मी म्हटलंय क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, ब्रह्मास्त्र म्हणजे काय, एक खरोखरच हा चेंडूचा योग्य रीतीने मान आणि सन्मान करतो तो खेळाडू, अन्यथा बाद अथवा तो स्टंप वरच असतो. विकेट गमावलाय हा मोठा फलंदाज आणि हा मला असं वाटतंय गोलंदाजीसाठी नवनौकात युवा खेळाडू आहे आणि सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या गावासाठी, संघासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी. धाव फलकावरती धाव संख्या 11. जानमन क्रिकेट संघाचा पुन्हा एकदा धडाकेबाद फलंदाज, एक तगडा विपुल कालब. ह्या संघाचा बोलबाला आपण पाहिलं सर, सातत्याने ठरलाय तालुक्यामध्ये ह्या प्लेअरचा बोलबाला. पाहूया काय मिळतो आपल्याला बोलबाला मिळाला. आणि पुन्हा एकदा सूर्यकांतचा जेल. जानमन क्रिकेट संघाचे नवनौकेत कर्णधार खरोखरच ह्या गोलंदाजीने दाखवून दिलंय, खेळात हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा संघ स्वतःहून म्हटला पाहिजे की माझ्या जीवनातला हा सर्वात कठीण खेळ होता. खरोखरच दाखवून दिलंय ह्या गोलंदाजाने की हरलात तरी चालेल आणि आम्ही जिंकलो तरी चालेल, परंतु हा माझ्या जीवनातला एक चांगला खेळ. पुन्हा बॉलिंग मार्क वरती आणि हा स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप स्क्वेअरला जातोय आणि क्षेत्ररक्षक मला असं वाटतंय काहीसा सुटलाय चेंडू आणि दोन धावा पूर्ण केल्या आहेत. धाव फलकावरती धाव संख्या 13. मी तर म्हणेन हा जानमन जानमन क्रिकेट संघाचा नितेश एक आक्रमक फलंदाज आणि क्षेत्ररक्षक सुद्धा, कारण का ह्याने कित्येक कार्बन कमाल आपल्या नावावरती घोषित केलेत. हवेत ड्राईव्ह करणारा हा फलंदाज पाहायला मिळतोय आजच्या ह्या क्रीडा संकुलांमध्ये. आणि हा पुन्हा एकदा लेगच्या लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हंप पंच घोषित करतायत, दोन हात फेळवतायत, एक स्वैर मारा. अवंतर चेंडू स्वैर मारा. खरोखरच मित्रांनो खेळात हार जीत होतच असते, फक्त कधीही शॉर्टकट वापरून जिंकू नका. धाव बालकावरती धाव संख्या पुन्हा बॉलिंग मार्क वरती आणि हा स्ट्रेट डाव, एक धाव पूर्ण. धाव बालकावरती धाव संख्या येते 15. प्रगतीपथ वरती गोलंदाजी करताना रोशन आडनाले संघाचा युवा खेळाडू रोशन आणि फलंदाजीसाठी एक अजूनही विकेट आहे, तो विजयाच्या दिशेने घालवू शकतो आणि विजय मिळवून देऊ शकतो असा एक कर्तबगार खेळाडू पांडुरंग तांदलेकर. पुन्हा बॉलिंग मार्क वरती मी म्हटलं सुरेख ऑफ स्टंपच्या बाहेरून गेलेला चेंडू. सुरेख गोलंदाजी करताना आडनाले संघाचा युवा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला सध्याच्या घडीला. धाव फलकावरती धाव संख्या 15. अजूनही विजयासाठी 6 चेंडू आणि 24 धावा. मॅच ऑन, गेम ऑन. अजूनही मॅच ऑन आहे कारण नरेश महाडिक
आणि पांडुरंग तांदलेकर मैदानात आहेत. क्रिकेट आहे, क्रिकेट एक चेंडू मध्ये सहा धावा असताना सुद्धा क्रिकेट विजय घोषित होतो, मग संघ कोणताही असो. खरोखरच रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलतो, नशीब बदलतो, नशीब बदलतो, वेळ मात्र नक्कीच बदलते. हे आपल्याला पाहायला मिळेल ह्या आजच्या दोन्ही संघाकडून. खरोखरच बॉलिंग मार्क वरती देवाना निहा कव्हर पॉइंटच्या दिशेने हवे चेंडू आणि दोन धावा डिक्लेअर. खरोखरच विजयाची जर घोषित करायचं असेल तर मोठे फटकेबाजी केली पाहिजे कुडे संघाने. धावफलकावरती धाव संख्या 17 प्रगतीपथवरती देवाना अण्णाले संघाकडून तिसरा चटक हाताळण्यासाठी देवाना बॉलिंग मार्क वरती राईट अमर्द विकेटने देवानंद. फलंदाजीसाठी नरेश एक अष्टपैलू खेळाडू कुडे संघाकडून बिलॉंग करतोय सध्याच्या घडीला. पाहूया आणि हा पुन्हा एकदा व्हाईट स्वैर मारा पंच हात फैलावतायत समालोचन कक्षाकडे. आणि विजयासाठी अजूनही 5 चेंडू आणि 21 धावा. जय हनुमान क्रिकेट संघाला. खरोखरच एक अतिशय बलाढ्य संघ जय हनुमान क्रिकेट संघ काही करू शकतं, कारण आणि पुन्हा पुन्हा एकदा हात फैलावत आहेत समालोचन कक्षाकडे पंच. स्वैर मारा गोलंदाजीसाठी 5 चेंडू आणि अजूनही 20 धावा. मॅच अजूनही ऑन आहे. खरोखरच ह्या मॅचचा लयलोट करा, ह्या मॅचचा आनंद पहा. आणि हा खरोखरच मिड विकेटला आणि डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक तैनात भगवान आणि एकच धाव. विजयासाठी 4 चेंडू आणि 21 धावा. 19 धावा विजयासाठी 4 चेंडू 19 धावा. काही होऊ शकतं. पांडुरंग तांदलेकर आहेत मैदान मध्ये, तोपर्यंत सांगू शकतो की जय हनुमान क्रिकेट नक्कीच विजयाच्या दिशेला जाईल, कारण ह्या खेळाडूला थांबवणं. पाहूया पांडुरंग तांदलेकर खरोखरच एक तळा तालुक्यातील नामांकित कर्णधार, त्याचबरोबर कुडे गावातून युवा नेतृत्व. खरोखरच पुन्हा एकदा मी म्हटलंय स्क्वेअर लेग, पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जातोय. एक धाव पूर्ण आणि हा खरोखरच विकेट गमावलंय नितेशच परतावलंय. टार्गेट ठेवलं होतं एमसीसी मांदर मोला संघानं आणि त्यावेळी 38 धावांची एक नाबाद खेळी साकारली होती. तो फलंदाज मैदानाच्या दाखल झाला एकनाथ तांडलेकर आणि हा चेंडू मात्र येतो अवांतर. पुन्हा अवांतर, पुन्हा एकदा अवांतर पांडुरंग तांदलेकर. आणि हा संघ विजय जिंकायचा असेल तर खरोखरच गेल्या संडेला ज्याने कर्तबगारी दाखवली आणि तो मॅचचा हिरो ठरलाय कौशिक सर, त्याला येणं गरज आहे. आणि हा पुन्हा एकदा सुरेख चेंडू. नक्कीच सर मेहमानाने की कौशिकला वन डाऊनला येणं गरजेचं होतं, कारण
एखादा फलंदाज जर आपले फलंदाजी मध्ये कौशल्यता दाखवत असेल तर त्या फलंदाजाला पुढे आणणं तेवढंच महत्त्वाचं असतं. नक्कीच सर, मला सुद्धा आशा होती की कौशिक येईल म्हणून, कारण की गेल्या संडेला आपण त्याची फलंदाजी पाहिलात अफलातून फलंदाजी, आणि हा स्कोअर लेग मोठा फटका पाहायला मिळाला. मी म्हटलं या फलंदाजाला थांबवणं, हा येतोय. ह्या फलंदाजाला थांबवलं कठीण आहे. पुन्हा एकदा खरोखरच पराभूत संघाचं मनपूर्वक आभार, त्याचबरोबर विजय संघाचं सहर्ष स्वागत. खरोखरच ज्या प्रकारे मी म्हटलं की खेळात हार जीत होतच असते, फक्त कधीही शॉर्टकट वापरून जिंकू नये. त्याचबरोबर पुन्हा एकदा कॉमेंट असेल की आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. 100 रुपयाचं पारदर्शक आलं होतं. आदरणीय श्री मांदड ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच तानाजी कालब साहेब यांच्या माध्यमातून लासी सरांना विनंती करेन की आपल्या सुभाष ते त्यांना बक्षीस वितरण करायचं आहे. पंच सामना लवकर लवकर चालू करा. पुढील होणारा सामना पाचघर वर्ष स्वराज्य राठाड. पाचघर संघाचे टॉस जिंकून मला वाटतं क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वराज्य राठाड संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण केलेलं आहे. तो इथं मात्र जय अशासाठी एक 1000 रुपयाचं पारितोषिक